भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवारी विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आले. यात नेवाळी रस्ते काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजनही अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रुप ग्रामपंचायत आदे येथील नेवाळी गावात मुख्यमंत्री निधीतून 6 लाख रुपयांच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचं भूमिपूजन अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, नगरसेवक महादेव मदे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य भावना काथारा, भाजप नेते कृष्णा पाटील, रहीम शेख, प्रकाश खैरे, रवी पाटील, सीताराम काथारा, के कडव, पनवेल तालुका युवा मोर्चा सरचिटणीस विश्वजित पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी जो प्रशांतदादांच्या नेतृत्वाखाली सातत्याने पनवेल तालुक्यामध्ये जो विकासाच्या कामासाठी जो जो काही निधी लागेल त्या निधी देण्यासाठी जो सरळ हात आपल्या डोक्यावर ठेवला त्या वरद असताचा लाभ घेऊन आपण संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये ही विकास कामं करत आहोत. आणि आज दुर्ग शर्कर आयोग का हा कार्यक्रम आयोजित करत असताना अरुण शेठ भगतसाहेब जे सातत्याने पनवेल तालुक्यामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांना सकाळीपासून संध्याकाळपर्यंत भेटत असतात आणि आपण त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रशांतदादांकडं वेगवेगळ्या विकास कामाची मागणी करत असतो. निश्चितच असं चांगला औचित्य साधून ग्रामस्थ मंडळ नेवाली यांनी जो आजचा कार्यक्रम आयोजित केला आहे निश्चितच मी त्यांना धन्यवाद देईल. आणि आपण ठेकेदाराच्याकडून चांगलं काम करून घ्यावं आणि चांगल्या कामाचा फायदा आपल्या नागरिकांना कशा प्रकारे यासाठी प्रयत्न करावा.